नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर घरकुल योजनेसाठी पात्र जर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी खुशखबर आहे. मित्रांनो, वाढीव अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, त्या संदर्भामध्ये एक GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. या GR माध्यमातून काही जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, कोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे, त्यानंतर अनुदान जे आहे ते किती राहणार आहे प्रति घरकुलसाठी, या सर्व गोष्टींची माहिती सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. चला तर मग तो अपडेट काय आहे, GR काय आहे, याची सविस्तर माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सन 2021-22 करिता आदिम जातीच्या विकास या राज्य योजनेअंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधण्याच्या खर्चास मान्यता देऊन निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाअंतर्गत 24-1-2022 हा महत्त्वपूर्ण GR आहे. या GR काही शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते शासन निर्णय काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, शासन आता या निर्णयाद्वारे आदिम जमातीच्या विकासासाठी राज्य योजनेअंतर्गत आदिम जमातीचा विकास या योजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षात अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे उपलब्ध तरतुदीमधून शबरी घरकुल योजनेच्या धर्तीवर आदिम जमातीच्या कुटुंबासाठी 4,149 घरकुले शौचालयासह बांधकामासह सपाट प्रदेशासाठी प्रति घरकुल 1,32,000 व डोंगरी व नक्षल प्रवण क्षेत्राकरिता प्रति घरकुल 1,42,000 याप्रमाणे या ठिकाणी बांधकाम करण्यास खर्चास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, एक ध्यानात ठेवा, पूर्वी काय होतं माहिती आहे का, सपाट प्रदेशासाठी 1,20,000 होता आणि दुर्गम व डोंगराळ भागासाठी 1,32,000 होता किंवा 30,000 होता, याप्रमाणे निधी दिली जात होती. मात्र आता या ठिकाणी काही वाढीव रक्कम देण्यात येत आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी सुद्धा जे काही आता सध्या वाढीव रक्कम किंवा वाढीव खर्चाची आढावा घेऊन प्रत्येक गोष्टी महागलेल्या आहेत, यासाठी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी सुद्धा या ठिकाणी वाढीव जे निधी आहे ते भेटणार आहे. याविषयी सुद्धा एक काही दिवसाच्या नंतर GR येईल. जेव्हा GR येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम करूया. आणि मित्रांनो, यासाठी काही जिल्हे जे आहेत ते आदिम जमातीच्या लाभार्थ्यासाठी काही जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, ते जिल्हे कोणकोणते आहेत त्याची पण आपण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, एकूण जिल्हे जर पाहायला गेलं तर 11 जिल्हे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. नाशिक, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, याप्रमाणे एकूण 11 जिल्हे. याने घरकुलांचा लक्षांश जर या ठिकाणी जर घेण्यात आला तर टोटल एकूण जर 4,144 याप्रमाणे निधीसुद्धा प्रत्येकासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी दिलेली आहे. आणि ती निधी जर टोटल जर पाहायला गेलं तर या ठिकाणी एकूण निधीसुद्धा तुम्हाला इथं दिसून येईल. मित्रांनो, हे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, कारण की याच्यामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना लवकरात लवकर प्रत्येक आदिम जातीच्या जे आदिम जमातीचे ज्या घरकुलच्या या ठिकाणी पात्र लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांचं घर पूर्ण व्हावं, त्यांचं घरकुलचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी या ठिकाणी निधी देण्यात आलेली आहे. त्यांच्या खात्यावरती थोड्याच कालावधीच्या नंतर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत व तुमच्या मित्रापर्यंत मिळत जातील. धन्यवाद. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.